अनिकेत मामा लाईव्ह सुरू आहे, तिथे फोटो सेशन बंद करा. टॉस झालाय, टॉस का बास. डी इलेव्हन क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय धनवीन स्पोर्ट क्लब. बोला, 2 मिनिटं. ओके ओके. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय धनवीन स्पोर्ट क्लब अलिबाग संघाला. सर्व उपस्थित मान्यवरांना देखील विनंती करतो, आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्पर्धेचे असणारे सर्वे सर्व आदरणीय कमलशील भाऊ मस्के यांच्या वतीने, त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिकचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. प्रथम क्रमांकासाठी आज आपण पाहतोय शिकणे 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तृतीय क्रमांकासाठी 30,000, चतुर्थ क्रमांकासाठी 25,000. आठ षटकांची मॅच आहे. चला, स्पर्धेचे असणारे दोन्ही पंच मी त्यांना विनंती करतो, आपण लगेच मैदानात ताबा घ्या. आदरणीय अमर साठे सर, सलमान शेख सर, विनंती आहे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रामानंद प्रेसचे आपण पाहत असणारे प्रोप्रायटर आदरणीय जाकीरभाई खलिफा, संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक जाकीरभाई खलिफा यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. डगआउटमध्ये ज्यांनी ज्यांनी खुर्च्या घेतलेल्या आहेत प्रेक्षकांना विनंती आहे, डगआउट लगेच मोकळा करा, त्या खुर्च्या फक्त खेळाडूंसाठी आहे. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी पाठवून द्या. नायक या ठिकाणी आपण पाहतोय, आज या स्पर्धेचा असणारा शेवटचा दिवस आहे. मेगा फायनल याची देही आणि याची डोळा पाहण्यासाठी आज सर्वजण असे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. या सर्वांचं कमलशील आनंद मस्के आणि मित्रपरिवाराच्या वतीने तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिकचं स्वागत आहे.
क्रिकेट आज माजी नगरसेवक आदरणीय नासिरभाई शेख यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामन्याला आपण पाहतोय मैदानामध्ये सुरुवात होतीये. सामन्याकडे तुम्हाला आपण पाहतोय मैदानामध्ये घेऊन जातोय आणि मेगा फायनल सुरू होणार आहे. एका बाजूला धनवीर स्पोर्ट क्लब अलिबाग विरुद्ध पैलवान शंभव दाभाडे स्पोर्ट क्लब कोटेश्वरवाडी, पुणे विरुद्ध अलिबाग हा सामना रंगणार आहे. अमर साठे सर आणि सलमान शेख सर दोन्ही पंच मैदानात पोहोचलेत. आपण काउंटडाऊन घेतोय. 10, 9, 8, 7, 5, 4, 3, 2, 1, लेट्स प्ले. युद्धाला होईल सुरुवात. जोरदार टाने स्वागत करूया. संघर्ष नायक मेगा फायनल. पहिला चेंडू अभिता भाडेचा आणि पहिला चेंडू इथे डॉट. आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय दाखल झालेत. वैभव साने दुसऱ्या बाजूला समर्थ कडुये. षटक क्रमांक पहिलं अभि दाभाडेच्या हातामध्ये. कटकेला पॉलला गलीमधून आपण पाहतो चेंडू निसटलाय. सोन्या चेंडूला ते कव्हर करणार आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल. दोन धावा ज्या मैदानात आपण पाहतो घेतल्या जातील आणि या दोन धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक 2 धावा. मेगा फायनल आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. आज जिकडे बघावं तिकडे मात्र प्रेक्षक राजाची अलोट गर्दी. दर्दी प्रेक्षक आज मात्र इथे गर्दी करतायत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा अभि दाभाडे पुणे एंड कडून 8 षटकाची मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार आहे अभी. रिव्हर्सचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. हा चेंडू इथे डॉट धाफलक स्थिर असणार आहे. स्कोरकार्डवरती धावा जर आपण इथे पाहिलं गेलं तर धाफलकावरती धावा आहेत 2 धावा. कमलशील भाऊ आनंद म्हस्के यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहतोय आज या स्पर्धेचं देखणं आयोजन उभं राहिलंय. हा चेंडू इथे स्क्वेअर कट डीप पॉइंटला चेंडू जाईल. संघर्ष नायक चषकाला सलामी देत खणखणीत. चौकाराला चौकराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 6 धावा. पुण्यात अभि दाभाडे तयार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला जाईल. शॉर्ट फाईन लेगमध्ये आपण पाहतोय प्रवीण शिंदे चिंडले ते फील्ड करेल. कुठल्याही प्रकारचे आपण पाहतोय धावची मैदानाच्या मिळणार नाहीये. अमोल शेठ भालेराव यांचं देखील आपण पाहतोय शुभागमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. 6 धावा ज्या धाफलकावरती धाबा नोंदवल्या गेलेल्या आहेत. अभि दाभाडे तयार आहे पुण्याचा राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल गोलंदाजाच्या टोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
आक्रमण बाधा संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाचं धावलक दुहेरंगामध्ये प्रवेश करणार आहे. धावलकावरती धावा आहेत, 10 धावा. मेगा फायनल आपण पाहतोय आज मैदानाच्या आतमध्ये. मावळ म्हटलं की छत्रपती शिवरायांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका म्हणजे मावळ तालुका. आज क्रिकेटच्या महासागराला उदान आलंय. उंच उंच लाटाने आसमंत तरण टाकणार आवाज आज या किनाऱ्यावरती बसून आपण मात्र चिंब भिजणार आहोत. जेव्हा मावळच्या या दऱ्या खोऱ्यातील उंडणारे काटक शूरवीर हातामध्ये बॅट आणि बॉल घेऊन उतरतील तेव्हा घमासान युद्ध तुम्हाला याच मैदानावरती होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल षटक क्रमांक दुसरं घेऊन मनोज दाभाडे मुंबई एंड कडून. स्ट्राइक ऑन समर्थ कडू, मॅन फ्रॉम रायगड, रायगडचा क्रिस गेल. पहिला चेंडू उडवला बॉलला, काव कॉर्नर, चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर, वन बाउन्स चौकार. चौकार आलेला आहे. हा चेंडू इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळलाय निलेश जगे, खूप दूरवरती आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. दोन चौकार इथे आले, दोन चौकारांच्या मदतीने स्कोर कार्ड 18 धावा. धावल कवर आहेत, क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जाईल. मनोज दाभाडेवरती आपण पाहतोय दोन चौकार खेळलेत. स्ट्राइक ऑन आपण पाहतोय समर्थ कडू. रायगडचा क्रिस गेल काय या खेळाडूला म्हटलं जातं ना, आज समर्थ कडू लाखून देणं गरजेचं आहे. गोलंदाजी गोलंदाज आपण पाहतोय तयार असेल पुन्हा एकदा मनोज दाभाडे. मेगा फायनल सुरू आहे. हा चेंडू पडला, दिशा बदलली, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू डाटालाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा एकदा मनोज. सन्मान दिला बॉलला, शॉर्ट कव्हरला आपण पाहतो चेंडू ते अडवला जाईल आणि त्यानंतर घेतलेली आपण पाहतो एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतो संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 19 धावा ज्या धावलकावरती असणार आहे. स्पर्धेचे निमित्त आपण पाहतोय रतनभाऊ मोरे यांचं देखील शुभागमन झालंय. रतनभाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. याच्याकडे याच्याकडे प्राईज आलेले लक्ष्मण भाऊ दाभाडे यांच्या वतीने डी 11 संघासाठी प्राईज असेल. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राईज आहे. हा चेंडू इथे स्क्वेअर कट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मनोज दाभाडे त्याच्यावरती मात्र असणारे आक्रमण आहे. 23 धावा धावल कव्हर. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा एकदा मनोज. कुलवा टप्प्याचा बॉल आणि माना की तू शेर है लेकिन हम भी शिकारी है विकेट.
आपण पाहतो ते मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. पहिला फलंदाज वैभव साने जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बाद होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. आणि प्रत्येक विकेटसाठी शिवसेना लोणार शहराचे आदरणीय लक्ष्मणजी दाभाडे यांच्या वतीने डी इलेव्हनच्या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राईज आहे. मनोज दाभाडेची एक विकेट आलेली आहे. स्पीडअप करायचं आहे. बॅडलाईटचा अपील चालणार नाही. मेगा फायनल आहे. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये दुसरं षटक असणार आहे. दुसरं षटक मैदानामध्ये घेऊन येईल. आणि दुसरं षटक जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल तो निलेश ढगे उर्फ गोट्या ढगे. गोलंदाज तयार आहे. निलेश पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जसा आला तसा भिरकावून दिला. आलेला षटकार चरण सामनेकडे आपण पाहतोय तुम्हाला मैदानामध्ये पुण्यात घेऊन जातोय. आणि आता जर आपण इथे पाहिलं गेलं आज स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय अनेक मान्यवर उपस्थित आहेत. एकंदरीत मुख्य व्यासपीठावरती जर आपण इथे पाहिलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब, त्याचबरोबर पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय मालनताई बनसोडे, त्याचबरोबर मावळ वार्ता अध्यक्ष आणि माजी नगरसेवक नासिरभाई शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष मावळ तालुका नारायणजी भालेराव, आरपीआय पुणे जिल्हा सरचिटणीस गणेशजी गायकवाड, मुख्य सरचिटणीस आरपीआय मावळ तालुका संतोषजी कदम, कार्याध्यक्ष मावळ तालुका अशोकजी सरवते, युवक अध्यक्ष अंकुजी सोनवणे, अनिलजी भांगरे, सुनीलजी पवार, सर्वांचं स्वागत आहे. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. व्हाईट बॉल. सरपंच आदरणीय नागेजी ओवाळ, अध्यक्ष चंद्रकांतजी गायकवाड, तळेगाव शहर अध्यक्ष संदीपजी शिंदे, उपाध्यक्ष लोणावळा शहर मिलिंदजी भालेराव, अध्यक्ष लोणावळा शहर अभय शेठ पारेख, व्यापारी आघाडी भाजप शंकर शेठ जाधव, अमोल शेठ भालेराव, सर्पराज शेख, पालक संघटना अध्यक्ष अविनाशजी ओवाळ तळेगाव, गुजर साहेब तळेगाव, त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष नारायणजी पाळेकर, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. अल्पसंख्याक मावळ तालुका आघाडी अध्यक्ष आदरणीय तुपेलबाई शेख हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. निलेश हे तयार आहे. स्ट्राईक ऑन.
हा चेंडू इथे पडल्यानंतर दिशा बदलली आणि समर्थकडो आपण पाहतोय चेंडूकडे पाहत राहिलाय. चेंडू मात्र इथे डॉट आलाय. धावफलक इथे आपण पाहतोय स्थिर आहे. निलेश हेगेसाठी प्राइज दिले वरद इलेवन, वरद स्पोर्ट्स आणि हर्ष इलेवन या यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं प्राइज आहे. रिव्हर्सचा फटका आहे, गॅप शोधलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. फोर रन चौकार. सामन्याकडे घेऊन जाईल तुम्हाला आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 34 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना संघर्ष नायक चषक 2024 आपण पाहतोय रंगलेला देखणा सोहळा. कुलवट टप्प्याचा बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय जमीन समांतर फटका खेळलाय दत्ता पवार. चिंडले ते कव्हर करेल. सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न परंतु नकार आहे. वेळेत दिले नकार. एक धावी त्या मागे मैदानामध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेबांचा सन्मान. या ठिकाणी आदिवासी महादेव कोळी संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यजी कवटे, राजेंद्र उर्फ पप्पू जेदे, त्याचबरोबर राजेंद्र बापू जेदे, आरपीआय रेल्वे विभाग या सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांचा सन्मान होतोय. मी त्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी हा सन्मान देण्यासाठी पुढे या. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असणारे. षटक क्रमांक जर आपण इथे पाहिलं गेलं चौथ्या षटकाला सुरुवात होणार आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मनोज दाभाडे. रिव्हर्सचा फटका आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये केला जातोय. आदरणीय आनंदजी म्हस्के यांचा देखील आपण पाहतोय श्रेणी माजी अध्यक्ष रेल्वे विभाग रवी कांबळे राजीव कंबळे सर्वांना विनंती करूया सन्मान करण्यासाठी. आनंदजी म्हस्के साहेब विनंती करतो या आपला सन्मान केला जातोय. सामन्याकडे जाऊया मैदानाच्या पुण्याच्या मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाईल. धावफलकावरती 36 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मनोज दाभाडे. जेवण पाहतोय मैदानामध्ये तयार असणार आहे. मुंबई एंड कडून स्ट्राईक वन आपण पाहतोय श्रेय शिंदलकर. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र आपण पाहतोय एस्ट्यांच्या मागे आकाशच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जे आपण पाहतोय मैदानामध्ये जे येणार आहे अतिरिक्त धावेने स्कोर कार्डवरती धावा जे आहेत त्या 36 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. हा चेंडू या दरम्यान श्रेय शिंदलकरच्या बॅटमधून मिड विकेटला खन खनी षटकार. या ठिकाणी आरपीआय
अघोळी चाळीचे अध्यक्ष संजय चव्हाण यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि हा चेंडू इथे आपण पाहतोय विकेट, फलंदाज बाद होईल श्रेयस. मनोजी शितोळे, दीपकजी आठवाल, महेजी करीत आणि मोतीराम धोत्रे या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थानं आज आमचे कमलशील भाऊ म्हस्के यांच्या माध्यमातून एक मोठा उपक्रम घेतला जातोय, त्यामध्ये आमचे सर्व सहसंयोजक गिरीजी म्हस्के, कौशलजी गायकवाड, प्रतीक भालेराव, सुदेश उजगरे, सुदीन उजगरे, संकेत गायकवाड, शिवा राठोड, भूषण जाधव, केतन गायकवाड, शेयद जाधव, त्याचबरोबर प्रणव पवार, मंगेश गायकवाड, आशिष उजगरे, योगेश जगताप, आतिश कांबळे, श्रेयस जाधव आणि निखिल कांबळे, सुजल गायकवाड या सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे. न्यू बॅटर श्रीकांत खुने. हा चेंडू इथे हुक केल्या बॉलला, फाईन लेगला चेंडू, सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार आहे. स्वर्गीय आनंदाऊर्फ बाबा मेणे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीजसाठी जयवंत आप्पा मेणे यांच्या वतीने आपण पाहिलं तर एक ट्रॉफी सौजन्य झाली, मनापासून धन्यवाद आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्यामध्ये चार षटकांचा खेळ संपलेला, धाबलकावरती धाबा आहेत 46 धाबा. ज्या धाबलकावरती आपण पाहतोय धाबा नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय पाचवं षटक असेल आणि पाचवं षटक मैदानामध्ये घेऊन आलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश ढगे. सत्तेचाळीस धाबा आहेत, माफ करा. समर्थ कडू श्रायका तयार आहे. हा चेंडू वेगवान चेंडू मैदानात पाहायला मिळाला, चेंडू इथे मात्र डॉट आलाय. आज आपण जर मैदानामध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे डी इलेव्हन क्रिकेट क्लब कोटेश्वर वाडी विरुद्ध आपण इथे पाहतोय धनवीन स्पोर्ट क्लब अलिबाग. या दोन संघांमध्ये रंगलेल्या क्रिकेटचा एक देखणा सोहळा आपण पाहतोय. आज संघर्ष नायक चषक 2024 आहे. मानाचं करंडक कोणाच्या हातामध्ये जाणार हे पाहिलं जाणार आहे. कोणता संघ असेल जो आज लखपती होणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतोय ते बॅट आणि बॉल मध्ये नाहीये. सपन स्वामी असतील, राजुद्दीन शेख असतील आमचे सहसंयोजक मुख्य, अनिकेत मावा सायलेकर यांचं देखील मनापासून धन्यवाद आहे की ज्यांच्यामुळे या क्रिकेटच्या स्पर्धेचं देखणं आयोजन आपण पाहायला गेलं तर उभं राहिलेलं आहे. कुलबट टप्प्याचा बॉल मिड विकेटला आपण पाहतो, चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, सिंगल तरी ती आली आहे. गौरव दाभाडे चेंडूला ते कव्हर करेल आणि तोपर्यंत घेतलेली सिंगल एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहेत 48 धाबा. डी इलेव्हन टीम तुम्ही थोडीशी घाई करा, यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. निलेश ढगेच्या प्रत्येक विकेटसाठी महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी टिंकू दीक्षित साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं प्राईज असणार आहे. निलेश तयार. फुलर लेनचा बॉल ऑन साईडला आपण पाहतो, चेंडू ते ड्राईव्ह केलाय, सिंगल तरी आली. मनोज जाबाडे चेंडू ते कव्हर करेल. सिंगल आली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न झाला, दुसरी धाव देखील घेतीये. दोन धावा इथे येत आहेत आणि या दोन धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 50 धावा जे आपण पाहतोय ते अर्धशतक पूर्ण झालेले आहे.
दिलेश जगे तैयार, पुढे आपण पाहतोय अगदी ऑन साईडला चेंडू इकडून काढला जाईल मनोज जाभाडे, चेंडू इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू आता मध्ये येऊ शकला नाहीये, दुसरा धावायचा प्रयत्न होईल, दुसरी धाव पुन्हा एकदा मैदानामध्ये घेतली आहे. दत्ता पवार किंवा निलेश ढगेने जर सेकंड इनिंगमध्ये अर्धशतक पूर्ण केलं, जर मॅच जिंकून दिले ना, सप्पन स्वामी यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राईज आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा, हा चेंडू लोअर फुल टॉस, डीप कव्हरला चेंडू खेळून काढला जाईल, चेंडू ते अडवलाय आणि दुसरा धावायचा प्रयत्न होता का, परंतु आपण पाहतोय नकार कळवलाय. पाच षटकांचा आपण पाहतोय खेळ संपलेला, पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण इथे पाहिलं 53 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. आज आमचे कौशलदादा गायकवाड यांचा मात्र वाढदिवस आहे आणि कौशल भाऊ मी संपूर्ण आमच्या कमलची लो मस्के आणि मित्रपरिवाराच्या वतीने तुम्हाला सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नवा गंध, नवा सुगंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखाने, नव्या वैभवाने आपले आयुष्य शतगुण जावा. कौशल भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गोलंदाजीसाठी गोलंदाज नतू दाभाडे, स्ट्राइक ऑन श्रीकांत, रिव्हर्सचा फटका आहे क्षेत्राच्या खूप दूरवरती, आशिष दाभाडे चेंडू थांबू शकणार नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. चौकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, 57 धावा धाबल कवर आहेत. नतू दाभाडेचा राऊंड द विकेट, महाराष्ट्र स्ट्राइक ऑन श्रीकांत, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, हुक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, आकाश दाभाडे चेंडूच्या खाली परंतु जेल सुटलेला आहे. पकडा कॅच, जिंका मॅच, छोडो कॅच और छोडो मॅच. यशगणी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विनोद भाऊ ओकले, ओगले विनोद भाऊ ओगले यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आज चेंडू द्वितीय रिव्हर्सचा फटका, चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट, धावफलक आपण पाहतोय स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 59 धावा च्या धावफलकावरती ते असणार आहे. श्रीकांत खुने आपण पाहतोय स्ट्राइक ऑन तयार असेल, दुसऱ्या बाजूला नतू दाभाडे आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी मुंबई एंड कडून. आज मावळचा या भूमीमध्ये संघर्षनायक या चषकाचं देखणं आयोजन आपण पाहतोय. चेंडू इथे डॉट आलाय, धावफलक इथे स्थिर असेल. स्वराज शपथ घेताना छत्रपती शिवरायांनी ज्या भूमीमध्ये घेतली ती भूमी म्हणजे खऱ्या अर्थाने मावळ भूमी आहे. छत्रपती शिवरायांच्या रक्ताने पावन झालेली भूमी म्हणजे ही मावळ भूमी. चेंडू डॉट, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड जिने मराठी माणसाला ताटकाना दिला ती भूमी म्हणजे ही मावळ भूमी आणि त्या मावळ भूमीमध्ये रंगलेला आपण पाहतोय संघर्षनायक चषक. हा चेंडू जसा आला तसा भिरकावला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डीप स्कोअर लेग, षटकार.
धनवीन स्पोर्ट क्लब अलिबाग या संघाची धावसंख्या होती 65 धावा. सामनेकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा तर तुम्हाला ते घेऊन जाणार आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज षटक क्रमांक 7 घेऊन तो अभि दाभाडे जो आता मैदानात पाहिजे गोलंदाजीसाठी येईल पुणे एंड कडून. तर स्ट्राईक ऑन समर्थ कडून. श्रीकांत खुणेच्या बॅटमध्ये आपण पाहिले एक मोठा स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळाला. वेळ वाचवायचा आहे. क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. आज प्रत्येकाच्या नसामध्ये भिडलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आज क्रिकेट जणू काही हा चेंडू समर्थ काढू नये दाखवलाय मी आहे रायगडचा क्रिस गेल षटकार. आम्ही माझ्या मैदानामध्ये आलाय. जीवदान दिल्यानंतर काय होतं ना हे समर्थ कडून दाखवले श्रीकांत खुणेने दाखवलेलं आहे. षटकार ठोकलेत. शॉट ऑफ लेंथ बॉल फुल पॉवरफुल सक्सेसफुल लांब 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 खूप लांब षटकार. मैदानामध्ये दुसरा षटकार मैदानाच्या येतोय. दोन षटकार आलेले असं म्हणतात की माणसाच्या स्वाभिमानावरती जोपर्यंत आघात होत नाही ना तोपर्यंत स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही. लागोपाठचे दोन षटकार आलेत. अजून एक षटकाचा खेळला. गणेशजी गायकवाड यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज आहे. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. अभि दाभाडे स्वतः चेंडूच्या खाली होता परंतु जेल सुटलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संदीपजी भालेराव यांचं देखील शुभागमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. आता साहेबांच्या वतीने वेगळंच प्राईज आलेलं आहे. अजून एक कॅश सोडला ना सूर्यकांजी वाघमारे साहेबांच्या वतीने 1000 रुपये. हा चेंडू अप्पर कट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हजार रुपयाचा प्राइज. तीन षटकारासाठी 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. अंकुश भाऊ तुम्ही राहिले आता. अंकुश भाऊ सांगतात सगळ्यांचं होत्या नंतर मी. हा चेंडू इथे समर्थ काढूच्या पाठमधून बी ब्लास्ट षटकार. नासिरभाई शेख यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइस त्यांच्या पॅक करत त्यांच्याकडे जमा केलेत. अजून गणेश गायकवाड ते गुगल पे करणार आहेत. अजून एक षटकार खेळला तर लागोपाठचे तीन षटकार खेळायचा प्राइस आहे. कुलवटाप्याचा बॉल ऑन साइडला आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. दत्ता पवार चेंडू ते कव्हर करतोय.
एक सिंगल आली, एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्डवरती धाबा आहेत, त्या धाबलकावरती 88 धाबा, 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. 20 चेंडू मध्ये समर्थकडू बनवतोय 45 धाबा, 4 षटकार आणि 4 चौकार समर्थकडूच्या बॅटमधून आलेले आहेत. 88 धावा समर्थकडू, वैयक्तिक आपण पाहतोय 45 धावा बनवतोय. इथे आपण पाहतोय मैदानाच्या सामन्याकडे तुम्हाला घेऊन जातोय पुन्हा एकदा. या षटकातला आपण पाहतोय शेवटचं षटक जे मैदानाच्या मध्ये असेल, आणि ते शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी गोलंदाज नथू दाभाडे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल जो मैदानामध्ये केला जाणार आहे. डी इलेव्हन क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी विरुद्ध आपण इथे मैदानामध्ये पाहतोय धनवीर स्पोर्ट क्लब अलिबाग. हा चेंडू इथे समर्थकडूच्या रडार मध्ये, बिग 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 ब्लास्ट षटकार. चेंडू मध्ये अर्धशतक पूर्ण करतोय समर्थकडू. फुलटॉस बॉल, तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल आली, दुसरा धावायचा प्रयत्न होतोय, दोन धावा तर तिथे आपण पाहतोय घेतल्या जातील. या तिसऱ्या धावायचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील आली. तीन धावा मैदानामध्ये घेतल्या जातील, या तीन धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा आहेत. 97 धावा ज्या धाबलकावरती धाबा आहेत. बीमर चेंडू चेक करायचा आहे, हा चेंडू बीमर आहे की नाही. दिनेजी नेमाने यांच्या वतीने समर्थकडूच्या अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयाचा प्राइज आहे, प्राइज जमा झालेला आहे. एकशे एक आहे आता पाहिजे तो रेकॉर्ड इथे मोडला जाणार का. 97 धावा धाबलकावर. बीमर चेंडू याच्या चेक केला जातोय, इथे जर विकेट आली सतीश शेटपाळेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. विकेट साठी प्राइज असेल. नो बॉल, फ्री टॉन, स्ट्राइक ऑन श्रीकांत खुणे. 98 धावा धाबल कवर आहे. श्रीकांत खुणे पुण्याला आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राइक होता या नथू दाभाडेचा पुढचा चेंडू स्लॉग ओव्हरचा षटक हाताळतोय. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे. सिंगल तर आली, दुसरा धाबेचा प्रयत्न, धाबेसाठी मात्र आपण पाहतोय नकार कळवला. एक धाबा आली, या एका धाबेने स्कोर कार्डवरती धाबा आहेत त्या 99 धाबा. समर्थकडूचे आपण पाहतो एक जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 22 चेंडू मध्ये 54 धावा, आतापर्यंत तो नॉट आउट आहे. फुल टॉस आणि इथे काय कळवलंय, हा चेंडू नो बॉल आहे. दुसरा धावायचा प्रयत्न, बीमर नथू दाभाडे आता मात्र गोलंदाजी करण्यापासून थांबतील, गोलंदाज बदलला जाणार.
102 धावा धावल कवरती या स्पर्धेचा हायेस्ट रेकॉर्ड मोडला गेलाय. सामन्याकडे पाहिजे मैदराज मध्ये पुण्याचा मॅच कडे तुम्हाला घेऊन जाईल गोलंदाजीसाठी. गोलंदाज आता येतोय तो आशिष दाभाडे. धावलकावरती 102 आहेत. दोन फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि चेंडू डीप लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये चौकाराला. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा येते 106 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू जे शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू उडवलाय बॉलला सीमारेषेच्या बाहेर. छेरन षटका. करायच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती 112 धाबा. ज्या धाबलकावरती धाबा नोंदवले गेलेले आहेत. जीवदान किती धोकादायक असतात या जीवदानाची उदाहरणं आपण दिलेली आहेत. हा चेंडू इन साइड आउट खोदून काढलाय बॉलला दीपकच्या कवर. काय बॅटिंग करतोय समर्थकडू. उगच या खेळाडूला अजून एक चेंडू शिल्लक आहे या डावातला. लोअर फुल टॉस आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. फोर रन चौकार. खेळणारा समर्थकडू काय बॅटिंग केली आहे. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना सांगत असेल मी आहे रायगडचा ख्रिस गेल. दाखवून दिलंय समर्थकडूने. पाथ्या मैदानाच्या मध्ये ते घेऊन जातोय. एकशे बावीस झाल्यात. 123 बनवायचे आहेत. लोकनियुक्त सरपंच आदरणीय नागेजी ववाळ यांचा आपण सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारायचा आहे. नागेश भाऊ या. यानंतर
पत्रकार आदरणीय अनिलजी भांगरे यांचा आपण सन्मान करतो, त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. त्यानंतर आदरणीय आरपीआयचे नेते सुनीलजी पवार यांचाही सन्मान होतो, त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारायचा आहे. संदीप चित यांच्या शुभास्ते हा सन्मान दिला जाईल. सुनीलजी पवार आरपीआय नेते यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी, आपला सन्मान होतोय. अनिकेत बाबा सायलेकर यांना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी पुढे यायचंय. चंद्रकांत गायकवाड माहुल दुर्ग जयंती महोत्सवाचे अध्यक्ष यांचा सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या. कौशल दादा गायकवाड यांना विनंती करतो आपण सन्मान द्यायचा आहे. आनंदजी मस्के यांचा सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यायचंय. जाकीरबाई खलिफा पोलीस पाटील संदीपजी शिंदे यांचाही सन्मान होतोय. तळेगाव शहर आरपीआयचे अध्यक्ष यांचाही सन्मान होतोय. त्यानंतर अभय शेठ पारक लोणावळा शहर भारतीय जनता पार्टी माथाडी कामगार अध्यक्ष यांना विनंती करतो आपला सन्मान होतो, आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय. सुधीर उजगरे विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. अभयजी पारेख यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यायचंय. युवक अध्यक्ष मावळ तालुका आरपीआय आदरणीय अंकुशभाऊ सोनवणे यांचा सन्मान होतोय, अंकुशभाऊ विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यायचंय. रोहित जाधव यांच्या शुभास्ते सन्मान दिला जातोय. त्यानंतर आरपीआय मुख्य सरचिटणीस संतोषजी कदम यांचा सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यायचंय. संतोषजी कदम यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या. मिलिंदजी बालेराव मनुभाऊ शितोळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका दीपकजी आठवाल मोतीराम धोत्रे महेश करीदी या सर्वांचा सन्मान होतो, विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी यायचंय. माजी उपनगर अध्यक्ष आदरणीय नारायणजी पाळेकर यांचा सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. त्यानंतर तुफुलबाई शेख अल्पसंख्याक आरपीआय अध्यक्ष त्यांचा सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या. दुसऱ्या डावाला आपण पाहतोय मैदानामध्ये आता सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या डावाला आपण पाहतोय मैदानामध्ये आघाडीची दोन्ही फलंदाज दत्ता पवार आकाश आभाडे षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये घेऊन येईल. नितेश दरबार यशगणी रमामाता महिला मंडळ अध्यक्ष आदरणीय नीताताई लांडगे ताईंचं देखील शुभागमन झालंय, ते आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे.
हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल. नीताताई गायकवाड ताई आपलं देखील आगमन झाले, ताई आपलं मनापासून स्वागत आहे. यशवी विनोदजी ओगले यांचा सन्मान होतोय आणि त्यांचा सन्मान विनंती आपण सन्मान घेण्यासाठी या. नीताताई गायकवाड ताईंचा देखील आपण पादश्रीय सन्मान करतोय. आपण ताईंना विनंती करतो आपण त्या सन्मान घेण्यासाठी पुढे या. सामने घेऊन जाईल आपण पाहतोय नितेश दरबार, स्ट्राइक ऑन आकाश दाभाडे. हा चेंडू मिड विकेटला आपण पाहतोय, चेंडू खेळून काढला जाईल. एक सिंगल आपण पाहतोय मैदानामध्ये येणार आहे. एक धावाली एका धाव्याच्या मदतीने संघाचं धावलकाबन जर पुढे गेलं तर पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचणार धावलकावरती. चार धावा ज्या धावलकावरती असणार आहे. स्ट्राइक ऑन दत्ता पवार, डीपी डीप फॉर डेंजर आणि दत्ता पवारच्या रडार मध्ये चेंडू फेकून दिलाय मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर. चरण षटकार. हा धावा धावलकावरती आहेत. मी आहे मावळचा स्टार मावळ भूषण दत्ता पवार. ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है. लोअर फुल टॉस अगदी हलके जाणार आपण पाहतोय, चेंडू घेऊन काढला जाईल ऑन साइडला. वैभव साने ते कव्हर करतोय. सिंगल आली दुसरा धावायचा प्रयत्न, दुसरी धाव देखील आली. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपला. धावलकावरती धावा आहेत बारा धाबा. दत्ता पवार आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मैदानाच्या दुसऱ्या बाजूला. मावळचा वंडर बॉय ज्या खेळाडूच्या नावावरती दोन टू व्हीलर बाईक आहेत तो आकाश दाभाडे. दुसऱ्या बाजूला दत्ता पवार आहे, कामशेत गावचा खेळाडू आहे परंतु भारतभर ज्या खेळाडूचा दौरा असतो तो दत्ता पवार आहे. पीडब्ल्यू डी चे राजीव दाभाडे त्यांचं विशेष योगदान या स्पर्धेसाठी आहे, त्यांचा सन्मान होतोय. विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी यायचंय. मग राजस्थान असू द्या, मग बुलढाणा असू द्या, कर्नाटक असू द्या, टेनपीएल सारखी दुबईची स्पर्धा असू द्या, खेळणारा दत्ता पवार आहे. लागोपाठचे तीन षटकार खेळले. लक्ष्मण भाऊ दाभाडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राईज आहे. दत्ता पवारने जर नॉट आउट संघाला जिंकून दिले ना, अंकुशभाऊ सोनवणे यांच्या वतीने 1000. अंकुशभाऊ आज एक स्पर्धा आठवते मला वडगावची, 18 चेंडूमध्ये 64 धावांची गरज असताना दत्ता पवारने मॅच जिंकून दिली होती. हा चेंडू मिड ऑफला आणि परतला आकाश दाभाडे विकेट. त्यावेळेस खऱ्या अर्थानं दत्ता पवारला अंकुशभाऊ तब्बल 51,000 रुपये मिळाले होते, फक्त 18 चेंडू खेळला होता. दत्ता पवार हे खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं. न्यू बॅटर मावळ रन मशीन निलेश अगे. आज धोनी खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहेत. समर्थकडू आला पहिल्या चेंडूवरती संघाला यश मिळून दिलं. 12 धावा धबलकावर आहेत, 123 बनवायचे आहेत. या मैदानावरती या धावा अशक्य नाहीये. क्रिकेटमधले कुठलीही धावसंख्या कधी सेट होत नाही, रेकॉर्ड बनवले जातात रेकॉर्ड मोडण्यासाठी.
पहिला चेंडू फुल टॉस नीलम ढगेच्या बॅट मधून एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. चार पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. निलेश सगळे स्ट्राइकन तयार आहे. हा चेंडू स्क्वेअर कट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर कोही नाही मोका सीधा चौका फॉर रन. मावळ रन मशीन का म्हटलं जातं निलेश ढगेला, द चेस मास्टर. दुसऱ्या बाजूला समर्था कडू आहे, आक्रमण चढवलेलं आहे. हा चेंडू फिरस एक बार निलेश ढगेचा वार लागोपाठचा तिसरा चौकार फोर रन. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, या खेळाला द्यावे उत्तर. आज उत्तर देण्यासाठी तयार आहे निलेश ढगे. हा चेंडू इथे ऑन साइडला पायचा चेंडू हवेत आहे आणि जेल सुटलाय. कॅच छोटा गेंद बास्कातील भितुटा फॉर रन चौकार. अभय बळीकर आणि त्याचबरोबर अमर अगरवाल यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. लागोपाठचा चौथा चौकार आलेला आहे. चेस मास्टरची जादू मैदानामध्ये सुरू झालेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या निलेश ढगे द मावळ रन मशीन आणि दुसऱ्या बाजूला दत्ता पवार आहे समर्थकडू तयार. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटवरती मात्र चेंडू येऊ शकला नाही. चेंडू इथे डॉट आलाय. धाफलक स्थिर असणार आहे. धाफलकावरती धावा आहेत 28 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. शुभागमन झालेला आहे. साहेब आपला देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याच आमचे जे डी भाई देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मॅच कडे तुम्हाला घेऊन जातोय. 2 षटकांचा खेळ संपलेला, 28 धावा धाफलकावरती आहेत. दत्ता पवार आणि निलेश ढगे उर्फ गोट्या जो मैदानाच्या मध्ये उभा आहे. धर्मवीर प्रतिष्ठान बाजे संघातून आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीतली सुरुवात. हाफ पिच क्रिकेट गाजवलं, त्यानंतर फुल पिच क्रिकेट आला. अंकुश भाऊ ज्या खेळाडूने रात्रभर नाईट करायची, सकाळचं पुन्हा मैदानावरती यायचं, दिवसभर खेळायचं, पुन्हा नाईट करायची, परिश्रम घेणारा खेळाडू निलेश ढगे. माणूस संघर्षातून घडत असतो हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. दत्ता पवार स्ट्राइकर तयार असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नितेश दरबार मॅन फ्रॉम गुजरात. कट केल्या बॉलला थर्ड मॅनच्या दिशेने, चेंडू पडला, दिशा बदलली. बाळा ठाकरेचा खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार चौका. प्राइस आले. जर डी इलेव्हन हा संघाचा सामना जिंकला ना 3000 रुपयाचा प्राइस आहे. देवन तापामेन यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत. दत्ता पवार तयार आहे. 32 धावा डबल कव्हर. कोलवटप्याचा बॉल जमीन समांतर आपण पाहतोय, फटका खेळून काढला जाईल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक ते कव्हर करतायत. दुसरा धावायचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे आल्या.
आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे पोहोचेल डबल कव्हरती 34 धावा आहेत. दत्ता पवार मावळभूषण का म्हटलं जातं, मावळभूषण पुरस्काराने त्या खेळाडूला का सन्मानित केलंय. भोईराज क्रिकेटला भोई संघातून केलेली सुरुवात, कामशेत ते भारतभर धावराच्या खेळाडूचा का राहिलाय त्या दत्ता पवारला आज दाखवून देणं गरजेचं आहे. सरळ बॅटे फटका मिड ऑफला धावेसाठी नकार आहे. डी इलेव्हन संघाचा सामना जिंकला शुभम दाभाडे आणि करण हरपुडे यांच्या वतीने 3000 रुपयाचं प्राइज आहे. माजी उपनगर अध्यक्ष आदरणीय कुमशेठ पुजारी यांचं शुभागमन, त्यांचं स्वागत आहे आणि स्वागत इथे क्या सुटलाय. प्रेशर आहे, दबाव आहे, श्रीकांत खुणे प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नामध्ये तिथे मात्र यश होऊ शकला नाहीये. दोन धावा आलेले आहेत, मॅच रंगली आहे मित्रांनो. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, आता फक्त थांबायला आपल्याकडे वेळ नाहीये. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. चुकला तो संपला, थांबला तो संपला, असे जागावे दुनियेमध्ये. निलेश अगेने जर नॉट आउट संघाला जिंकून दिलं ना तर रफिक भाई सय्यद यांच्या वतीने 3000 रुपयाचा प्राइज आहे. नितेश तय्यार श्रायकांत दत्ता आणि हा चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल इन साइड आउट चेंडू खेळून काढलाय, आता मात्र तिथे जबरदस्त झेल. होतोय त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या. विकेट आली, दत्ता पवार मैदानात बाद झाला. ज्या खेळाडू खूप सारे अपेक्षा होता ना तो दत्ता बाद झालेला आहे. अभयजी पणेटकर यांचा देखील सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यास स्वीकारण्यासाठी या. छत्तीस धावा धबल कवर आणि आता पाहिजे नवीन फलंदाज दाखले ते होईल आशिष दाभाडे उर्फ लाड्या. उपनगराध्यक्ष आदरणीय कुमुबाई पुजारी श्रीधरजी पुजारी यांचं आपण पाहतो शुभागमन झालेलं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. 37 धावा ज्या धापलकावरती आहेत, दोन फलंदाज आपण पाहतो आतापर्यंत बाद झालेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज नितेश दरबार, स्ट्रायकॉन आशिष दाभाडे उर्फ लाड्या. फुल टॉस बॉल, हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग मला चेंडू खेळून काढला जाईल. श्रीकांत खुणे चेंडू ते अडवतोय, सिंगल आली. दुसऱ्या धाबेसाठी आपण पाहतोय नकार कळवलाय, एक सिंगल आहे आणि एका सिंगलने धाबल पुढे पोहोचेल धाबल कवरती 37 धाबा. षटक क्रमांक तिसरा संपलाय, समीकरणाकडे घेऊन जाईल. 30 चेंडू शिल्लक आहेत, 85 बनवायचे आहेत. उपनगराध्यक्ष माजी आदरणीय श्रीधरजी पुजारी यांचा आपण सन्मान करतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. तीन षटकांचा खेळ आपण पाहते संपलाय. गोलंदाजीसाठी आता पाहिजे गोलंदाजीसाठी येणार आहे संदेश पाटे. 30 चेंडू 85 बनवायचे आहेत. आशिष दाभाडे एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण इथे मैदानामध्ये पाहतोय संदेश पाटे, पुण्याचा स्टार संदेश. धापलकावरती 38 धावा आहेत
आणि आशिष आबाडेच्या बॅट मधून चेंडू मिड विकेटला, खिलाडी के मस्तक पर दस्तक, तिथे मैदानामध्ये पाहायचंय, प्रयत्न तर चांगला केलाय. जबरदस्त एफर्ट सोन्या गायकवाडचा, चांगला प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळाला. संघासाठी तब्बल 6 धावा वाचवलेल्या आहेत. संदेश तयार आहे. हा चेंडू इथे ऑन साइडला, वैभव साने डाउन द बॉल, विकेट. विजय जाधव यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आता दाखल इथे होईल मैदानाच्या आतमध्ये, अभी दाभाडे, द मावळचा रायझिंग स्टार. 28 चेंडू, 83 बनवायचे आहेत. या धावा या मैदानावरती पूर्ण होऊ शकतात. निलेश अगे सांगत असेल फक्त लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. गोलंदाज तयार आहे, पुण्याचा पाहायचंय. संदेश राउंड द विकेट, अभी दाभडेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चरण षटकार. इथे जिंकून दिलं ना स्वर्गीय अनंत उर्फ बाबा मेणे प्रतिष्ठानचे संस्थापक जयवंत अप्पा मेणे यांच्या वतीने 5000 रुपयाचा प्राइस आहे निलेश जगेसाठी. परंतु इथे अभी दाभडेला कोणता म्हणणार, सडक सडक पे कडक षटकार. मिलिंदजी भालेराव यांच्या वतीने लागोपाठचा 3रा षटकाराचा 500 रुपयाचा प्राइस आहे. नासिर भाईंच्या वतीने 1000 रुपये. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवे ताणी घर 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 घर, इथे झेल सुटलाय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार धाबलकावरती 54 धावा आहेत. सामना संपलेला नाहीये मित्रांनो, अजून 25 चेंडू, 69 बनवायचे आहेत. अभी दाभडेला माहितीये अभी नाही ना तो कभी नाही, जे करायचे ते आताच करायचंय. हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला, चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक सोन्या चेंडू ते कव्हर करेल. सिंगल आली, दुसरा धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आली. दोन धावा येत आहेत, दोन धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धाबा आहेत 56 धाबा, शेवटचे 24 चेंडू, 67 धाबा अजूनही बनवायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. जयराम कदम यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या. नंदू शेळके यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी यायचे. जबरदस्त आपण पाहतोय मैदानामध्ये सामना इथे रंगलेला आहे. पाहिजे मैदानाच्या मध्ये एका बाजूला डी 11 क्रिकेट क्लब कोटी शिरवाडीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये आपण इथे पाहतोय धनवीर स्पोर्ट क्लब अलिबागचा संघ आहे. आज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय संघर्ष सुरू झालेला आहे, थांबायचं नाही आज, आज लढायचं आहे.
महेंद्र देसाई यांना विनंती करतो, आपला सन्मान होतोय, आपण सन्मान घेण्यासाठी या. प्रसिद्ध गाडा मालक आदरणीय अक्षय भाऊ येळवंडे यांच्या वतीने अभिनय नॉट आउट सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचा प्राइज आहे. आणि या दरम्यान काय झालंय, विकेट लोणावळा शहराचे सरप्रमुख आदरणीय संजय बाबा भोईर यांचा सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. निलेश ढगे स्वतःला सांगत असेल ही चूक माझ्याकडून खूप मोठी झालेली आहे, तिथे गरज होती का? त्याच्या बॅटच्या बात्यामध्ये सगळे स्ट्रोक आहेत. स्ट्राइक ऑन न्यू बॅटर आपण पाहतोय मनोज दाभाडे, संघाचा संघनायक. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. हा चेंडू ऑन साइडला, संदेश चेंडूच्या खाली, तू चल मे भी आया. लोणावळा शहराचे पीएसआय आदरणीय पाटील साहेब यांचं देखील आपण पाहतो शुभागमन झालेलं आहे, त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सामन्याकडे जाऊया, मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा दोन धाबा आल्या, दोन धाब्यांच्या मदतीने धाबलकावरती 58 धाबा ज्या धाबलकावरती आहेत बाळा ठाकरे. पुण्यात आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला जाईल. चेंडू पडला, थोडीशी दिशा तिथे बदलली, बॅकअपसाठी समर्थ चेंडूला इथे कव्हर करतोय आणि तोपर्यंत आपण पाहतोय इथे आलेल्या दोन धावा आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय अशोकजी मोरे यांचा देखील सन्मान होतोय. पीएसआय आदरणीय पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. सामन्याकडे जाऊया मैदानामध्ये. आता जर आपण इथे पाहिले गेले तर धाबलकावरती 60 धाबा आहेत, 19 चेंडू 63 बनवायचे आहेत. हा चेंडू सर बॅटने फटका आपण पाहते खेळून काढला जाईल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक इथे दूरवरून चेंडूला कव्हर करतोय. साहेबराव गायकवाड यांचा देखील मनपूर्वक स्वागत आहे. पीएसआय आदरणीय पाटील साहेब आपला सन्मान होतोय, मी साहेबांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या. अठरा चेंडू 61 धाबा हे समीकरण आता मैदानामध्ये असणार आहे. अठरा चेंडू 61 बनवायचे आहेत, परंतु जोपर्यंत लोणावळा हेड कॉन्स्टेबल आदरणीय संदीप सरांचा देखील आपण सन्मान करतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या.
मोतीराम धोत्रे आणि दीपकजी आठवाल यांचाही सन्मान होतो, त्यांना विनंती करतो आपण सन्मान करण्यासाठी. या संदीपजी मानकर सर आपला सन्मान होतोय. जाऊया मॅच कडे. पुण्याचा गोलंदाज तयार असणार आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर संदेश, डाउन द बॉल, विकेट. महाराष्ट्र पोलीस रईसभाई मुलाणी आपलाही सन्मान होतोय. रईसभाई आपला सन्मान घेण्यासाठी या. त्याचबरोबर नितेश रूप बंटीभाऊ कोवडे आपलाही सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपणही सन्मान घेण्यासाठी या. नवीन फलंदाज आपण पाहते दाखले ते होणार आहे तो आता सोन्या. हा चेंडू आपण पाहतो इथे खुलवट टप्प्याचा बॉल आणि चेंडू मात्र आपण पाहतो इथे डॉट आलेला आहे. धावफलक किती आता स्थिर असणार आहे? 62 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 16 चेंडू 61 बनवायचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आदरणीय संजय खोले यांचाही सन्मान होतोय, विनंती करतो या आपण सन्मान स्वीकारण्यासाठी. चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे डॉट आलेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा इथे डॉट. आता मात्र आपण पाहतोय फलंदाजांचे खांदे थोडेसे झुकलेले आहेत. निर्धाव षटक पाहायला मिळेल का समर्थाकडून यांचं? आणि तिथे मात्र आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे. एक धावाली एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धाबा ज्या आहेत त्या 63 धाबा 12 चेंडू 60 धाबेंची गरज. महाराष्ट्र पोलीस आदरणीय रईसभाई मुलाणी यांचा सन्मान करतोय. त्याचबरोबर हनुमानजी शिंदे साहेब महाराष्ट्र पोलीस त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या. महाराष्ट्र पोलीस नितेश कवडे त्याचबरोबर जर आपण इथे पाहिले गेले तर ज्यांचं विशेष योगदान या स्पर्धेसाठी आहे अनिल मामा वाघमारे मंडप डेकोरेटच्या सारे सर्वे सर्वा त्यांचाही सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या. रईसभाई आपण पाहतो यांचा सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले तर आमचे अनिकेत मामा सायलेकर यांच्या संघामध्ये नेहमीच आयकॉन मात्र ते खेळतात आणि विशेषतः जर पाहिलं तर रईसभाई नेहमीच प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांचं योगदान असतं. महाराष्ट्र पोलीस आदरणीय हनुमानजी शिंदे यांचा सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी यायचंय. हा चेंडू मिस टाइम लॉंग ऑफला आणि जेल झालेला आहे विकेट. कली भाई आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, विनंती करतो या आपला सन्मान होतोय. अनिलजी वाघमारे आपला सन्मान होतोय, विनंती करतो सन्मान घेण्यासाठी या. ऍडव्होकेट गावडे सरांचा देखील सन्मान होतोय. सर आपणही सन्मान घेण्यासाठी यायचंय. खोलवट टप्प्याचा बॉल यावेळी मात्र आपण पाहिले गेलो तर जमीन समांतर खेळलेला चेंडू होता. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये आलेली एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने धावलकावरती 65 धावा 9 चेंडू 58 धावा जे आपण पाहतोय अजूनही मैदानामध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल आज
दिवसभरामध्ये खऱ्या अर्थाने प्रेक्षकराची अलोट गर्दी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये राहिली. शंकर जाधव यांचा सन्मान होतो, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी यायचंय. आरपीआय उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांचा सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी यायचंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय बाळा ठाकरे. आता मात्र आपण पाहतोय वेग होता या चेंडूमध्ये, चेंडू मात्र इथे आपण पाहिले गेले तर आलेले डॉट. 6 चेंडू 56 बनवायचे आहेत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेले तर आज संघर्ष नायक चषक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहर यांच्या माध्यमातून आपण जर पाहिले गेले तर कमलशील भाऊ आनंद मस्के यांच्या नेतृत्वामध्ये सपोर्ट सिस्टम आपण पाहिले गेले तर सूर्यकांतजी वाघमारे साहेब या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतोय आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून केलं गेलेलं हे आयोजन आहे. आज संघर्ष नायक या चषकाचा आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना सुरू आहे. सामना मात्र जर आपण पाहिलं तर अजूनही आता मात्र धनवीन स्पोर्टला अलिबाग संघाकडे झुकलेला आहे. हा चेंडू इथे ऑन साईडला, तिथे आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल तोपर्यंत घेतलेली सिंगल आहे. मोहन जगताप, रमेश भालेराव यांचा देखील आपण पाहतोय सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी या. हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि तिथे जाऊन पाहिलं तर मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल आणि तोपर्यंत आपण पाहतोय घेतलेली एक सिंगल आहे. सत्तर धावा धाफलकावरती आहेत, दोन चेंडू शिल्लक आहेत, 53 अजून बनवायचे आहेत. हा मोठा स्ट्रोक, आक्रमण जरूर आलं परंतु या आक्रमणाला खूप उशीर झालाय. चौकार आहे. त्यामध्ये पराग औरंगे, सूरज गायके, सुनील रेड्डी, त्यानंतर शनी मेनी शुरू, म्हणजे सर्व सीसीएलचे मेंबर आपला सर्वांचा सन्मान होतोय, विनंती करतो आपण सन्मान घेण्यासाठी यायचे. चेंडू ते डॉट आणि संघर्ष नायक चषकाचा मानकरी ठरलाय धनवीन स्पोर्ट क्लब अलिबाग. अभिनंदन.